मूल्यमापन पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था खालीलपैकी कोणती पर्याय ए महाविद्यालय बी बँक सी कोर्ट डी हॉस्पिटल उत्तर बी बँक खालीलपैकी कोणत्या बँकेच्या खात्यावर बँक व्याज देत नाही पर्याय ए मुदत ठेव बी आवर्ती ठेव सी बचत खाते डी चालू खाते उत्तर डी चालू खाते कोणत्या महत्वपूर्ण उपयोगासाठी एटीएम ओळखले जाते पर्याय ए ओळखपत्र म्हणून बी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सी बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी डी वाहन परवाना म्हणून उत्तर सी बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी तीन हजार आठशे रुपयांचे दर साल दर शेकडा काही दराने दोन वर्षांचे व्याज सातशे साठ रुपये येते तर व्याजाचा दर किती पर्याय ए बारा टक्के बी पंधरा टक्के सी चार टक्के डी दहा टक्के उत्तर डी दहा टक्के पाच हजार रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षांचे व्याज एक हजार रुपये येते तर दोन हजार पाचशे रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल रामरावांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी बँकेकडून दर साल दर शेकडा पंधरा दराने रुपये पंचाहत्तर हजार कर्ज घेतले एका वर्षानंतर तो बँकेस किती रुपये परत देईल